हॅलो, नमस्कार स्टुडंट्स. मी प्रोफेसर आर्य हतगिने फ्रॉम कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग डिपार्टमेंट, डीकेडीए यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक इंचलगुरुंजी याच्या ऑनलाईन सेशन्स मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण लास्ट व्हिडिओज पर्यंत आपण जे थेरॉटिकल पार्ट आहे डेटा स्ट्रक्चर युझिंग सीचा एस वाय कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग डिपार्टमेंट तो आपण कम्प्लीट केलेला, आणि आता आपण जो पार्ट बघणार आहे तो प्रॅक्टिकल पार्ट आहे. आणि या डेटा स्ट्रक्चर युझिंग सी याच्यासाठी आपल्याला जवळजवळ 11 एक्सपेरिमेंट आपल्याला कम्प्लीट करायचे आहेत, आणि त्या एक्सपेरिमेंटची लिस्ट जी आहे ती याप्रमाणे आहे. ओके, फर्स्ट प्रोग्राम टू परफॉर्म ऑपरेशन्स ऑन ऍरे. जे ऍरे हा कन्सेप्ट आहे आपल्या डेटा सी प्रोग्रॅमिंग लँग्वेज मध्ये, त्या डेटा स्ट्रक्चर मधला ऍरे हा कन्सेप्ट आपल्याला काय करायचा आहे, त्याच्यावरचे वेगवेगळे जे ऑपरेशन्स आहेत ते ऑपरेशन्स आपल्याला कम्प्लीट करायचे. ओके, तर फर्स्ट एक्सपेरिमेंट मध्ये आपण ते बघणार आहोत. सेकंड एक्सपेरिमेंट मध्ये आपण हा जो फर्स्ट एक्सपेरिमेंट आहे तो चॅप्टर 1 वरचा आहे, इंट्रोडक्टरी पार्ट जो डेटा स्ट्रक्चरचा आहे त्याच्यावर आधारित आपण तो एक्सपेरिमेंट बघणार आहोत. त्याच्यानंतर चॅप्टर 2 मधले दोन पार्ट होतात, सर्चिंग अँड सॉर्टिंग टेक्निक. त्यातला पहिला सर्चिंग टेक्निक जो आहे तो लिनियर सर्च, हा लिनियर सर्च आपण यामध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर बायनरी सर्च म्हणजे काय, त्याच्यानंतर बायनरी सर्च कसं एक्झिक्यूट करायचं आहे, लॉजिकली इम्प्लिमेंटेशन कसं करायचं आहे, तो पार्ट आपण यामध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर जे सॉर्टिंग टेक्निक्स आहेत त्यातले तीन सॉर्टिंग टेक्निक्स आपण या प्रॅक्टिकल सेशन्स मध्ये बघणार आहोत. फर्स्ट वन इज अ बबल सॉर्ट, सेकंड वन इज अ सिलेक्शन सॉर्ट, अँड लास्ट वन इज अ इन्सर्शन सॉर्ट. ओके, आफ्टर दॅट आपण एक युनिट बघितला, युनिट नंबर 3, दॅट इज स्टॅक अँड क्यू. त्याचे जे बेसिक ऑपरेशन आहेत ते ऑपरेशन आपण बघणार आहोत. तर स्टॅक हा जो डेटा स्ट्रक्चर आहे त्याचे आपण पुश आणि पॉप हे जे दोन ऑपरेशन आहेत हे दोन ऑपरेशन आपण त्याच्यामध्ये बघणार आहोत. त्याच्यासाठी वेगवेगळे कंडिशन्स कुठले आहेत, पुश करत असताना आपण कंडिशन कुठले युज करायचे आहेत, पॉप करत असताना आपण कंडिशन कुठले युज करायचे आहेत, हा पार्ट आपण त्यामध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर क्यू हा पार्ट बघणार आहोत. या क्यू मध्ये सुद्धा एनक्यू अँड डी क्यू लाईक पुश अँड पॉप जसं एक्झिक्यूट होत आहे तसं एनक्यू अँड डी क्यू ऑपरेशन केले जातात, हे कसे केले जातात हे पण आपण बघणार आहोत. हा जो एक्सपेरिमेंट आहे एक्सपेरिमेंट नंबर 8 तो आपण ऑप्शनल आहे तरी सुद्धा आपण घेतोय, कारण हा एकच पार्ट असा डेटा स्ट्रक्चर मधला राहतोय जो आपल्याला इम्प्लिमेंटेशन काय आहे हे बघायचं राहतो, त्याच्यामुळे आपण तो घेणार आहोत. मग बेसिकली हा जो एक्सपेरिमेंट आहे तो आपण सगळ्यात लास्टला घेण्याचा प्रयत्न करूया, म्हणजे जो सिलेबसला आहे तो आपण कम्प्लीट करूया. त्याच्यानंतर लिंक्ड लिस्ट मध्ये एक सिंगलली लिंक्ड लिस्ट आणि सर्क्युलर सिंगलली लिंक्ड लिस्ट हा जो प्रकार आहे याच्याचे लॉजिकल इम्प्लिमेंटेशन कसे आहेत हे आपण बघणार आहोत. आणि त्याच्यानंतर ट्रीज आणि ग्राफ्स मधला बायनरी ट्री जो सगळ्यात जास्त युज केला जातो तो आपण बघणार आहोत. ओके, दिस इज ऑल अबाउट प्रॅक्टिकल सेशन्स. प्रॅक्टिकल सेशन्स काय आहेत हे बघणार आहोत. आता आपण या सेशन्सला एक्सपेरिमेंट नंबर 1 काय आहे त्याचे वेगवेगळे एक्झाम्पल्स काय आहेत हे आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला आपल्याला ऍरेज काय आहे हे आपल्याला कन्सिडर करावं लागेल. ठीक आहे, तर ते बघत असताना सगळ्यात महत्वाचा जो पार्ट आहे तो आपण बघणार आहोत. ठीक आहे, लेट्स स्टार्ट. फर्स्ट एक्सपेरिमेंट. ओके, ओके, मी टॅबो सी ओपन केलेला आहे. आणि फर्स्ट एक्सपेरिमेंट जो आहे तो इम्प्लिमेंट अ सी प्रोग्राम टू परफॉर्म अ फॉलोइंग ऑपरेशन्स ऑन एन ऍरे. मध्ये ऍरे म्हणजे काय, त्याचा सिम्पल प्रोग्राम क्रिएशन कसं केलं जात आहे, त्याच्यानंतर इन्सर्शन कसं केलं जात आहे, डिलिशन कसं केलं जात आहे, आणि तो ऍरे डिस्प्ले कसा करायचा. तर मी हे जे हा जो एक्झाम्पल आहे मी हे दोन व्हिडिओज मध्ये डिवाइड केलेला आहे. फर्स्ट वन इज अ क्रिएशन, जो क्रिएशन पार्ट आहे तो आपण एकामध्ये घेतलेला आहे. आणि क्रिएशन आणि डिस्प्ले, ऍरे क्रिएट कसा करायचा आणि तो डिस्प्ले कसा करायचा हा पार्ट एकामध्ये घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर इन्सर्शन आणि डिलिशन जे ऑपरेशन आहेत हे या ऑपरेशन साठी आपण एक सेपरेट व्हिडिओ तयार करतोय पाठवतोय, जेणेकरून आपल्याला हे दोन्ही सेपरेटली एक्झिक्यूट करता येतील. कारण प्रॉब्लेम काय होतोय की आपण ज्या वेळेला एक्सटर्नल किंवा इंटरनल देत असतो त्यावेळेला तुम्हाला प्रोग्राम एक्झिक्यूट करायला सांगितलं जाते, आणि त्यावर प्रॉब्लेम काय होतोय आपण हे सगळे मिक्सअप करतोय.
आणि मिक्सअप करत असताना आपण हे विसरतो की आपल्याला आउटपुट काय पाहिजे आहे. आणि शेवटच्या ज्यावेळेला आपण प्रोग्राम टाईप करतो आणि त्याच्यानंतर एक्झिक्युशन बघायला जातो त्यावेळेला प्रॉब्लेम काय येते की खूप सारे एरर्स येतात किंवा ऍज एक्सपेक्टेड आउटपुट येत नाही. त्यावेळेला आपल्याला ते सॉल्व्ह करणं खूप कठीण जाते. मग यासाठी आपण हे डिवाइड केलेलं आहे जेणेकरून आपल्या लक्षात ते यावं. ठीक आहे, तर लेट स्टार्ट. पहिला, हाऊ टू क्रिएट अरे अँड हाऊ टू डिस्प्ले दॅट अरे. ठीक आहे, मग ज्याप्रमाणे आपण लास्ट टाइमला बघित होतो त्याप्रमाणे आपण काय करूया, फर्स्ट जो प्रोग्राम आहे विंडो ओपन केलेली आहे ते आपण डॉट सी मध्ये सेव्ह करूया. बरोबर, मग ह्याला मी नाव देताना काय देतो, डीएसयू अंडरस्कोर एक्सपेरिमेंट नंबर 1 आणि सॅम्पल प्रोग्राम. ओके, ठीक आहे, ओके, ठीक आहे, सॅम्पल प्रोग्राम म्हणून आपण नाव दिलं. मग पहिल्यांदा काम काय करायचं आहे, व्हॉइड मेन. बरोबर आहे, सॉरी इथं सेमीकोलन नको आहे, व्हॉइड मेन. आता मी याच्याकडे जायच्या आधी आपण थोडस अरे बद्दलच डिस्कशन करूया, व्हॉट इज मीन बाय अरे. ठीक आहे, तर त्यासाठी मी थोडस मदत घेऊया आपण नोटपॅडची. ओके, आणि थोडस पेनची मदत घेऊ म्हणजे जेणेकरून आपल्याला ज्या गोष्टी आहेत त्या क्लिअरली समजते. आता अरे ज्या वेळेला आपण कन्सिडर करतो, एक म्हणजे अरेची डेफिनेशन, त्याचा सिंटॅक्स काय आहे आणि ते कुठे कुठे युज होत आहे हा सगळ्यात महत्वाचा पार्ट असतो. बरोबर आहे, तर अरेचा ज्या वेळेला आपण कन्सिडर करतोय त्यावेळेला अरेची डेफिनेशन सगळ्यात महत्वाची. बरोबर आहे, तर अरे इज अ कलेक्शन ऑफ डेटा दॅट होल्ड्स द फिक्स्ड नंबर ऑफ एलिमेंट्स. अरे काय आहे, हा एक डेटा आहे, डेटा टाईप आहे किंवा असं एक एलिमेंट आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळे डेटा आपण स्टोअर करू शकतो आणि ते फिक्स्ड नंबर ऑफ एलिमेंट्स असणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, ते सेम डेटा टाईप्सचे असले पाहिजे, सेम डेटा टाईप्सचे असले पाहिजे. मग ह्याचा जो सिंटॅक्स आहे तो कुठल्या प्रकारचा आहे तर ते बघूया. पहिल्यांदा सिंटॅक्स काय आहे, सिंटॅक्स चेक करूया आपण. डेटा टाईप, डेटा टाईप कुठला असेल तो ओके काय आहे, डेटा अंडरस्कोर टाईप, त्यानंतर नेम, त्याच्यानंतर सेमिकोलन आणि इथं साईज. This is the simple one-line statement for declaring a array. Array declare करण्यासाठी use करते. मग फॉर एक्झाम्पल मी काय केलं, int a of 10. What is mean by this? What is mean by this? Integer हा डेटा टाईप आहे आणि a हा त्याचा नेम आहे आणि ही त्याची साईज आहे अॅरेची. मग याप्रमाणे जर आपण कन्सिडर केलं डेटा टाईप इंटीजर टाईपची व्हॅल्यूज 10 व्हॅल्यूज आपण एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करू शकतो. म्हणजे कुठल्या टाईपचे आहेत, ते इंटीजर टाईपचे आहेत, 10 व्हॅल्यूज आहेत आणि ते 10 व्हॅल्यूज आपण ए मध्ये स्टोअर करू शकतो. क्लिअर, दिस इज द सिम्पल प्रोसेस टू डिक्लेअर अरे. ठीक आहे, तर आता अरे काय झाला, हा सेम डेटा टाईपचं कलेक्शन झालं ज्याच्यामध्ये फिक्स्ड नंबर ऑफ व्हॅल्यूज असतील. त्याच्यानंतर हे अरेज कुठे युज केले जातात, जे आपण आतापर्यंत शिकलेले जे डेटा स्ट्रक्चर्स आहेत त्याच्यात सगळ्यात जास्त युज होणारा म्हणजे हा अरे आहे. त्याच्यानंतर युज होणारा लिंक लिस्ट आहे, त्याच्यानंतर ट्रीज आहे, त्याच्यानंतर स्टॅक आणि क्यूज आहे. आणि हे सगळे डेटा स्ट्रक्चर जर आपल्याला रिप्रेझेंट करायचे असतील तर आपल्याला अरे गरजेचं आहे. ठीक आहे, म्हणून या डेटा स्ट्रक्चरच्या पहिल्याच एक्सपेरिमेंट मध्ये आपल्याला अरे वरचे जे ऑपरेशन्स आहेत, अरे म्हणजे काय हे आपल्याला शिकायचं आहे आणि ते आपल्याला कम्प्लीट करायचं आहे. ठीक आहे, लेट स्टार्ट. अरेचा आपण जो प्रोग्राम एक्झिक्यूट करण्यासाठी घेतलेला आहे तो आपण स्टार्ट करू. ठीक आहे, अरे आता मी काय करतोय, पहिल्यांदा एक अरे डिक्लेअर करतोय, ए हा अरे डिक्लेअर करतोय. तो कुठल्या टाईपचा घेतोय, मी इंटीजर टाईपचा घेतोय. ठीक आहे, आणि साईज जी आहे ती मॅक्स ठेवतोय मी, सॉरी साईज जी त्याची आहे ती मी काय करतो मॅक्स ठेवतोय, 30 ठेवतोय. तुम्ही कितीही ठेवू शकताय,
त्याच्यानंतर एन हा एक व्हेरिएबल घेतला, त्याच्यानंतर आय हा एक व्हेरिएबल घेतला, त्याच्यानंतर जी स्क्रीन असेल ती क्लिअर करण्यासाठी मी क्लिअर स्क्रीन हा आउटपुट घेतला, स्टेटमेंट घेतला, आणि त्याच्यानंतर गेट सी एच हा स्टेटमेंट घेतला आउटपुट होल्ड करण्यासाठी. बरोबर आहे, आउटपुट होल्ड झालं, क्लिअर स्क्रीन झालेला आहे. आता आपण आपल्या प्रोग्रॅम्सला स्टार्ट करूया. ठीक आहे, पहिल्यांदा आपल्याला जो पार्ट करायचा आहे तो म्हणजे काय करायचा आहे, डिफाइन द अरे. आता अरे ज्यावेळेला आपण डिफाईन करायला जातोय त्यावेळेला आपल्याला त्याची साईज पहिल्यांदा माहित असणं गरजेचं आहे. म्हणून मी काय केलं, इथं कमेंट केलं डिफाइन द साईज ऑफ अन अरे. ठीक आहे, साईज घ्या. मग त्यासाठी मी युजरला सांगितलं प्रिंट अरे एंटर द साईज ऑफ अन अरे. ओके, साईज एंटर करून घ्या आणि ती स्कॅन करून घ्या. आता त्यासाठी आपण काय घेतलेला आहे, एक व्हेरिएबल घेतलेला आहे तो म्हणजे एन परसेंट डी कॉमा एन. हा एन मध्ये जर व्हॅल्यू स्टोअर करायची असेल तर वी हॅव टू यूज एम्पल साईन. बरोबर आहे, आता हा थोडासा मी एक्झिक्यूट करत असताना तुम्हाला दिसणार नाही म्हणून मी काय केलंय थोडस ते पुढे घेतलेलं आहे. ठीक आहे, स्लॅश एन नी तो काय होईल, नेक्स्ट लाईन ला येईल आणि स्लॅश टेन इन टी नी तो स्पेस देईल. ठीक आहे, आता माझ्याकडे काय झालं, एक सिम्पल नंबर ऑफ एलिमेंट्स आहे, किती एलिमेंट्स आपण एंटर करायचं हे फिक्स झालं, हे मी युजर कडून एंटर करून घेणार आहे. चेक करा एरर्स काय आहेत का नाही आहेत, म्हणजे आपला प्रोग्राम व्यवस्थित आहे. पण आपण आता लगेच एक्झिक्यूट करू शकतो कारण आपण ते डिस्प्ले केलेलं नाहीये. बरोबर, आता आपण काय करणार आहोत, एलिमेंट्स एंटर करून घ्या, टेक दी एलिमेंट्स. एलिमेंट्स टेक घेण्यासाठी मी एक प्रिंट एफ स्टेटमेंट लिहिलं ज्याच्या थ्रू आपण सांगू शकतो युजरला की एवढे एलिमेंट्स एंटर कर. मग त्याच्यासाठी मी काय केलं, स्लॅश एन स्लॅश टी स्लॅश टी दिलेला आहे कारण वर पण आपण स्लॅश टी एकाखाली एक यावं एवढ्यासाठी. ठीक आहे, एंटर एंटर परसेंट डी एलिमेंट्स ऑफ एन अरे. ओके, कॉमा कुठल्या आहेत, एन नंबर ऑफ व्हॅल्यूज, किती एलिमेंट सेंटर करायचे ते दिलेले. त्याच्यानंतर आता जे एलिमेंट सेंटर होणार आहे ते एन नंबर ऑफ आहेत, किती आहेत हे माहितीये का आपल्याला, नाही आहे. युजरला माहितीये किती आहे पण त्याच्याकडून तेवढे नंबर्स आपल्याला प्रोग्राम मध्ये घ्यायचे, तेवढे व्हॅल्यूज आपल्या प्रोग्राम मध्ये घ्यायचे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तोच एक स्टेटमेंट जो स्कॅन स्टेटमेंट असणार आहे तो आपल्याला मल्टिपल टाइम्स एक्झिक्यूट करावा लागेल. मग त्यासाठी मी काय युज करणार, सिम्पल लूप युज करणार. पॉप्युलर लूप कुठला आहे, फॉर लूप, तो मी युज करतोय. ठीक आहे, तर फॉर मी काय केलं, पहिला स्कॅन स्टेटमेंट टाकलं. बरोबर आहे, आता फॉर लूप कसं डिफाईन करायचं, आय हा व्हेरिएबल काउंटर व्हेरिएबल घेतलाय तो पहिला इनिशियलाइज करा झिरोला. आय इज इथं प्रॉपर नेहमी मुलं काय करतात, चुकतात की आपल्याला इथं कंडिशन काय द्यायची ही माहित नसते कारण अरे ज्या वेळेला आपण कन्सिडर करतोय, लेट सी अरे जस्ट अ मिनिट, अरे ज्या वेळेला आपण कन्सिडर करतोय त्यावेळेला प्रॉब्लेम काय होतोय की अरेची साईज आणि अरे इंडायसेस यामध्ये आपण लिटल बिट जम्बलिंग करून घेतोय की आपल्याला कळत नाही की कसं करायचं आहे. बरोबर आहे ना, तर तो पार्ट आपण इथं जर थोडस बघूया. ठीक आहे, आपल्याकडे काय आहे, एक अरे आहे ज्याच्यामध्ये चार व्हॅल्यूज आहेत. ठीक आहे, इंडायसेस काय आहेत, अरे इंडायसेस स्टार्ट फ्रॉम 0, 1, 2, 3 पण व्हॅल्यूज किती आहेत, 1, 2, 3 अँड 4.
वैल्यूज किती आहेत चार, पण अरे इंडेक्सेस किती आहे थ्री, म्हणजेच काय एलिमेंट जेवढे आहेत त्याच्यापेक्षा एक कमी अरे इंडेक्सेस आहे. म्हणजेच काय, सपोज मी अरे एलिमेंट्स एन म्हणलं, अरे एलिमेंट्स काय आहेत एन म्हणलं, दीज आर नथिंग बट एलिमेंट्स, ठीक आहे, आणि एन मायनस वन इज नथिंग बट व्हॅल्यूज, अरे इंडेक्सेस, एन मायनस वन काय आहे अरे इंडेक्सेस आहे. मग याप्रमाणे आपण जर बघायला गेलं तर चार हा काय झाला एलिमेंट किती आहेत हे इंडिकेट करत आहे, आणि थ्री काय झालं अरे एलिमेंट्स इंडेक्सेस किती आहेत हे कन्सिडर झालं. मग त्याप्रमाणे मला काय करावं लागेल थ्री हा कन्सिडर करावा लागेल. मग आपल्याकडे एन ची साईज सपोज पाच एलिमेंट्स आपल्या व्हेरिएबल अरे मध्ये आहेत, तर मला काय करावं लागेल तर चारच एलिमेंट्स मला घ्यावे लागतील. म्हणून इथं तुम्ही ज्या वेळेला कन्सिडर करताय त्यावेळेला आय ची व्हॅल्यू जी आहे जर झिरो असेल तर यू हॅव टू टेक दिस कंडिशन ऍज अ एन आय इज लेस दॅन एन, ओके, अँड देन आय इज प्लस प्लस. आणि जर तुम्ही इथं आय ची व्हॅल्यू वन घेतला असाल तर इथे यू हॅव टू टेक आय इज लेस दॅन ऑर इक्वल टू एन, क्लिअर. त्याच्यानंतर मला काय करावं लागेल व्हॅल्यूज इन्सर्ट करावे लागणार आहेत, बरोबर आहे. मग व्हॅल्यूज ज्या वेळेला इन्सर्ट करायला लागणार आहे त्यावेळेला मी काय करतोय परसेंट डी हा स्पेसिफायर घेतोय कॉमा एम्पर साइन ए ऑफ अरे आहे ना ए ऑफ आय, म्हणजेच प्रत्येक एलिमेंट त्यामध्ये इन्सर्ट व्हायला सुरू. हा झाला अरे एलिमेंट आपण इन्सर्ट करून घ्यायचे. आता इथपर्यंत आपलं काय बरोबर आहे का चुकीचं आहे हे चेक करावं लागेल, बरोबर आहे, काही चुकीचं आहे का नाही आहे. आता आपण काय केलेलं आहे अरे क्रिएट केला, किती साईजचा आहे याच्यावरून अरे क्रिएट केला, त्याच्यामध्ये व्हॅल्यूज इन्सर्ट करून घेतले. आता आपल्याला काय करायचं आहे लास्ट पार्ट जो आहे तो डिस्प्ले करून घ्यायचा, ठीक आहे. त्याच्यासाठी डिस्प्ले अँड अरे अरे डिस्प्ले करा, ठीक आहे. तर मी इथे एक प्रिंट स्टेटमेंट लिहितो कशासाठी, तर अरे आहे हे इंडिकेट करण्यासाठी, बरोबर आहे. तर स्लॅश एन स्लॅश टी स्लॅश टी, ओके, अरे इज कॉमा अरे इज, मला काय करावं लागेल. आता इथं पण कन्सिडर ज्या वेळेला आपण करायला सुरू करतोय त्यावेळेला चेक करा ही अरे एलिमेंट्स किती आहेत, एन नंबर ऑफ एलिमेंट्स आहेत, किती आहेत आपल्याला माहित आहे का नाहीये, आणि अरे म्हटल्यानंतर एकापेक्षा जास्त एलिमेंट निश्चित असणार आहेत. मग मला प्रत्येक एलिमेंट साठी सेपरेट प्रिंटेड स्टेटमेंट लिहायची गरज पडणार आहे. मग मी ते करण्यापेक्षा मी काय करेन एकच प्रिंटेड स्टेटमेंट लिहिणार आणि तो फॉर लूप मध्ये टाकणार, प्रिंट एफ element is, ठीक आहे, a of percent d, त्याच्यानंतर percent d comma I comma a of I, बरोबर आहे, हे दिलं आणि इथे सिंपल मी काय केलं फॉर लूप टाकला जो आधीचा आहे तोच. काय कंडिशन होती आय इज इक्वल टू झिरो, आय इज लेस दॅन एन अँड आय प्लस प्लस, क्लिअर. हा डिस्प्ले झाला, चेकआउट आपण काय केलेलं आहे ते बरोबर आहे का नाही चेक करूया. तर इथपर्यंत बरोबर आहे, नो एरर्स नो वॉर्निंग्स, त्याच्यानंतर आपण एक्झिक्यूट करतो, ठीक आहे. एंटर द साईज ऑफ एन अरे, मी काय केलं एंटर केली फाईव, साईज किती आहे फाईव, त्याप्रमाणे मला मेसेज काय डिस्प्ले झाला एंटर फाईव्ह एलिमेंट ऑफ एन अरे, अरे साठी किती पाच एलिमेंट्स आपल्याला इन्सर्ट करायचे आहेत, बरोबर. तर त्यासाठी मी काय केलं थ्री टू
फाइव सिक्स एंड सेवन, किती एलिमेंट्स आहेत, पाच एलिमेंट्स आहेत. हा द एरे इज फर्स्ट एलिमेंट इज थ्री, सेकंड एलिमेंट इज टू, थर्ड एलिमेंट इज फाइव, नेक्स्ट एलिमेंट इज सिक्स एंड सेवन. आणि इंडायसेस बघा, झिरो वन टू थ्री फोर, पाच एलिमेंट्स आहेत. पाच एलिमेंटचा पाचव्या एलिमेंटचा इंडायसेस काय आहे, एन मायनस वन, दॅट इज फाईव्ह मायनस वन इज अ फोर. बरोबर आहे, त्याप्रमाणे आपल्याला व्हॅल्यू इन्सर्ट झाल्यानंतर जे दिसत आहे ते या पद्धतीने दिसत आहे. आता यामध्ये आणखीन एक गोष्ट आहे, ज्या वेळेला आपण अरे इम्प्लिमेंट करत असतो, सपोज मी काय केलेला आहे, अरे एलिमेंट्स पाच दिलेला आहे, साईज काय दिलेला आहे, पाच दिलेला आहे, आणि मी एंटर किती करतोय, किती एंटर केले, सहा. लेट सी, सहा जरी आपण एंटर केले असले तरी एलिमेंट्स घेत आहेत किती, पाच. बरोबर आहे, दिस इज दी अरे झालेला आहे. फर्स्ट प्रोग्राम जो आहे या फर्स्ट एक्सपेरिमेंट मधला हा कम्प्लीट झालेला आहे. पण दुसऱ्या व्हिडिओ मध्ये याच एक्सपेरिमेंट मधला आणखीन एक प्रोग्राम बघणार आहोत, ज्याच्यामध्ये ऑपरेशन्स जे आहेत ते बघणार आहोत. या पहिल्या व्हिडिओ मध्ये आपण बघितलंय क्रिएशन ऑफ अन अरे अँड डिस्प्लेइंग दॅट अरे, अरे डिस्प्ले कसा करायचा, ठीक आहे. त्याच्यानंतर इन्सर्शन आणि डिलिशन हे करत असताना आपल्याला कुठल्या गोष्टींची गरज लागणार आहे आणि कुठली काळजी घ्यायची आहे हे आपल्याला यामधून कळेल.